यानंतर बातमी मुंबईत. मुंबईतल्या सरगम सोसायटीच्या रहिवाशांनी आज टिळकनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथे गोंधळ घातला. विकासक महेंद्र मापारा विरोधात तक्रार करण्यासाठी रहिवाशांनी गोंधळ घातला. विकासकावर तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन सोडणार नाही असा पवित्रा या रहिवाशांनी घेतला. तुमची देखील दुसरी एक बिल्डिंग आहे पण तुमची देखील तेच तक्रार आहे की ओसी नाही तुमच्या बिल्डिंगला. काय काय नेमकं तुमच्या याच्यात त्रुटी आहेत, काय काय गोष्टी राहिल्यात ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की पुन्हा एकदा तशीच घटना तुमच्या बिल्डिंगमध्ये घडू शकते? घडू शकते ह्याची आम्हाला भीती भरलेली आहे. आमची बिल्डिंग क्रमांक 42 टिळकनगर पोलीस स्टेशनच्या समोरच आहे. 12 हे 13 वर्ष चालू आहे, आम्हाला पोझिशन मिळत नाही. आतमध्ये अर्धवट काम आहे. आम्ही आमचं भाडं बंद केलंय, 9-10 महिने झाले आमचं भाडं बंद केलंय. म्हणून आम्ही भाडं बंद केल्यामुळे आम्ही केस टाकले, कारण 13 वर्षानंतर आम्हाला कुठेतरी घर मिळेल असं आम्हाला वाटलं. पण आतमध्ये जेव्हा त्याने कोर्टामध्ये आम्ही केस टाकल्याच्या नंतर कोर्टामध्ये बाहेरचा पॅसेज दाखवला की बिल्डिंग पूर्ण तयार आहे, परंतु आतमध्ये अजिबात काही काम झालेलं नाही. फक्त काचा लावले म्हणजे बिल्डिंग तयार होत नाहीये. ह्या बिल्डिंगचं असं काहीतरी करून ठेवलं की आम्हाला कालचं ते घटना घडली त्याच्यामुळे एकदमच भीती वाटायला लागली. आमच्या बिल्डिंगमध्ये वरती जाताना आम्हाला मोबाईल टॉर्चने वर जावं लागलं. दिवसा देखील आम्हाला वरती जायला टॉर्च घेऊन जावं लागतं, इतका अंधार आहे. आणि दादर काय तुमच्याकडे माहिती काही कागदपत्र दिसतात? मी कंप्लेंट केलेली आहे पोलीस स्टेशनला केली, अँटी करप्शनला केली, कारण की आम्ही कोर्टामध्ये आहोत आणि तिथे हा सगळीकडे पैसे दाबून आमच्यामध्ये अडखळ आणतो. काय तुमची नेमकी तक्रार आहे? पण आता ही आमची आधीची कमिटी होती, आम्ही भांडून इकडे त्यावेळी कॉम्पन्सेशन वाढवून घेतलं होतं, त्या लोकांनी परत ते पैसे गायब केले, म्हणजे दुसरा अकाउंट उघडून ते पैसे स्वतः वापरले. एवढा जे एव्हिडन्स असताना तरी FIR होत नाही. म्हणजे ऑडिटमध्ये गेल्या 2008 पासून हे पैसे आलेले आहेत, 2008 पासून ऑडिटमध्ये हे पैसे दाखवलेले नाही आहेत. एक आम्हाला देवा ज्या अकाउंट आम्ही त्यांच्याकडनं घेतलं, आम्हाला फक्त FD दिल्या, पैसे जे काढले घेतले कोण स्वतःले वापरले त्याचं काहीच आम्हाला रेकॉर्ड दिला नाही. ते आम्ही बँकेकडनं काढल्यानंतर आम्ही त्यांना इथे कंप्लेंट केलेली आहे, तरी FIR होत नाही. त्याच्या आधी पण मी कंप्लेंट केली होती, कारण की हा जो आमचा आर्किटेक्ट आहे, आता माझ्याकडे हे आता मी त्याच्यामध्ये लावलेलं नाही. आमचा बिल्डर आर्किटेक्टला 2005 नेमतो आणि सोसायटी त्याला 2006 नेमते, कसं काय फसवणुकीचा तसा ट्रॅक रेकॉर्ड असेल म्हणजे पूर्वीपासून हो. म्हणजे एवढं म्हणजे पुरावे देऊन देखील मी मंत्रालयात कंप्लेंट केली, राज्यपालांनी कंप्लेंट केली, काही कारवाई होत नाही. अशाच पद्धतीने लोक खरं तर तक्रार करतात, म्हणतात कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे विकासकांचा फावतोय, मात्र नागरिकांचे जीव धोक्यात आहेत असं चित्र या टिळकनगरच्या सगळ्या भागात दिसतंय. व्हिडिओ चॅनल संदीप मोरे सोबत विवेक कुलकर्णी, News18 लोकमत, मुंबई.